स्वागत आहे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी सव्वीस तारखेला कंबाईन गट ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे त्या परीक्षेविषयी एक नवीन अपडेट आलेले आहे आणि काय आहे हे संपूर्ण अपडेट हे जे अपडेट आहे ते दिनांक चोवीस फेब्रुवारी म्हणजेच आजचेच हे अपडेट आहे तर ही सविस्तर अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच प्रकारचे फक्त परीक्षाविषयक अपडेट असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील चला तर मग सविस्तर व्हिडिओ पाहूया तर हे पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत हे जे आहे ते विद्यार्थ्यांसाठीच एक सूचनापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि याचा दिनांक आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस म्हणजे आजचेच हे परिपत्रक किंवा सूचनापत्र आहे तर विषय आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार एकवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस उमेदवारांसाठी ठळक सूचना ज्या उमेदवारांची सव्वीस तारखेला गट ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत ते यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या सूचना आहेत परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे म्हणजेच तुमच्याकडे डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड सोबत असणे अनिवार्य आहे परीक्षेसाठी विहित परीक्षा केंद्रावर उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळापूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा के परीक्षा कक्षातील कक्षा शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळानंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही अनुवज्ञ नाही म्हणजेच प्रवेश दिला जाणार नाही तर त्यानंतर तीन नंबरची जी सूचना आहे ती ओळखी अनु ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक का आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पासपोर्ट पॅन कार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायविंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवारांचे छायाचित्र व इतर मजकूर सुस सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे तुमच्याकडे ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड यापैकी कुठलेही असणे एक ओळखीसाठी ओळख प्रमाणपत्राचे असणे आवश्यक आहे आणि एक फोटो देखील असणे आवश्यक आहे परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा कोणत्याही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अथवा अन्य अनाधिकृत अनाधिकृत सॉरी अनाधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अन्वज्ञ नाही परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा खाजगी वाहनांच्या पार्किंग करता प्रवेश उपकेंद्रावर कोणत्याही व्यवस्था करण्यात येणार नाही ना तर ही देखील महत्त्वाची सूचना आहे बरेच विद्यार्थी स्वतःची गाडी घेऊन जातात तर त्यासाठी पार्किंगची कुठलीही सुविधा नाही सार्वजनिक वाहनांचा व उपयोग करावा अशा प्रकारच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर प्रश्नपुस्तिका उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्र दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे कोविड नाईन्टीनच्या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना तसेच संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवारांना उमेदवारांनी स्वतःचा किमान तीन पदरी मुखपट मास्क परिधान करणे अनिवार्य आहे मास्क नेणे ने पण आवश्यक आहे ते पण तीन पदरी तसेच संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये स्वच्छता व आरोग्यास हितवाहक वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतःचे सॅनिटायझर वापरणे आवश्यक राहील उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव बैठक क्रमांक संच क्रमांक विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर आयोगाच्या स्वेच्छाधिकार अधिकारानुसार स्वेच्छाधिकार अधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा तर सहसचिव परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हे सव्वीस तारखेला होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या सर्व सूचनांचे पालन करून सव्वीस तारखेला पेपर द्या पेपर देण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे सव्वीस तारखेला पेपर आहेत त्या सर्वांना ऑल द बेस्ट पेपर व्यवस्थित द्या त्यानंतर परीक्षेचा कट ऑफ काय लागेल निकाल कधी लागेल याविषयी सविस्तर अपडेटसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा अशाच प्रकारचे परीक्षाविषयक अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील तर धन्यवाद